मागील 7 ते 8 दिवसांपासून आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यांमध्ये कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या वतीनं काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. 8 दिवस लोटूनही जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करूनसुद्धा तोडगा मात्र निघत नव्हता. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा कंपनीच्या प्रशासकीय भवनामध्ये कंपनीमध्ये कार्यरत असलेले सर्व कंत्राटदार विजय क्रांती कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये पार पडलेल्या बैठकीत चर्चेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. हक्कासाठी पुढील वाटचालीला सुरुवात करू. आमच्या 8:30 नंतर जे कंपनी आणि आमच्या सिक्समॅन कमिटीसोबत जे चर्चा झाली आहे ते चर्चा आमच्या आणि सिक्समॅन कमिटीच्या विषयावर आणि कामगारांच्या विषयावर झालेली आहे. रात्री 8:30 जेव्हा मॅनेजमेंटने आम्हाला प्रस्ताव दिला की चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, त्या हिशोबाने आम्ही आमचे सिक्समॅन कमिटीचे पूर्णपणे कामगार सिक्समॅन कमिटी सहाय माणसं गेलो आणि मॅनेजमेंटचे अपर लेवलचे जे अधिकारी होते त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्या चर्चेदरम्यान असं ठरलं की ज्या काही कामगारांच्या मागण्या आहेत त्या मागण्या आणि त्याचं नियोजन कसं करायचं ते नियोजन करून सोमवारपासून आम्ही त्याच्यावर नियोजन करू आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसात त्या मागण्या पूर्णपणे कामगारांच्या मान्य करू असं आम्हाला माननीय अल्ट्राटेक सिमेंटचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी आश्वासन दिलं आणि या आश्वासनावर ते ठाम आहे की आम्ही जे दिलेलं वचन आम्ही पाळणार नाही आणि त्या वचना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यास येईल असं त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलं.